इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा विसावा स्फूर्तीचा जिवंत झरा स्फूर्तीदाता शिवरायांचं चरित्र म्हणजे सामान्यातील सामान्याला स्फूर्ती देणारे आहे. त्यांच्या चरित्रातून आपल्यालाही नवचैतन्य मिळते. काय होते महाराजांकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी? फक्त वडिलांना मिळालेली छोटीशी जहागिरी व काही जीवाला जीव देणारे मावळे. या तुटपुंज साहित्याच्या जोरावर त्यांनी स्वराज्य निर्माण केले. अशक्य ते शक्य करून दाखविले. महाराजांपेक्षा कितीतरी मोठे मराठा सरदार महाराष्ट्रात होते, पण त्यांना जे शक्य झाले नाही ते महाराजांनी करून दाखविले. म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. जेवढे ऐकू वाचू सांगू तेवढी त्यातून अधिक अधिक प्रेरणा व स्फूर्ती मिळत जाते. मातृपितृभक्ती. शिवराय नेहमी मासाहेब जसे सांगतील तसे वागत असत. मासाहेबांच्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. महाराजांना आपले वडील शहाजीराजे यांच्याविषयी खूप आदर होता. एकदा शहाजीराजे महाराजांना भेटण्यासाठी आले. शहाजीराजांना बघून शिवरायांना खूप आनंद झाला. त्यांनी वडिलांना पालखीत बसवले व त्यांचे जोडे आपल्या हातात घेऊन पालखीबरोबर ते चालू लागले. महाराजांना शहाजीराजांचा सहवास जास्त लाभला नसला तरी त्यांच्या मनात शहाजीराजांविषयी अपार प्रेम होते. शिवरायांनी जिजाबाई व शहाजीराजे या थोर मातापित्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा व स्वप्न पूर्ण केले. साधू संतांचा आदर. शिवरायांची कुलदेवता ही तुळजापूरची भवानी माता होती. प्रत्येक सुख दुःखाच्या वेळी महाराज या देवीचे रूप प्रथम आठवत मगच कार्याला सुरुवात करत. महाराजांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे राज्याभिषेकाचा. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी मातेचे दर्शन प्रथम घेतले होते. महाराजांची भवानी मातेवर अपार भक्ती होती. तसेच ते साधू संतांना फार मान देत. लोकांना चांगला उपदेश देण्याचे काम संत करत, त्यामुळे महाराज साधू संतांना मान देत. आपली मंदिरे शत्रूंनी उद्ध्वस्त केली म्हणून महाराजांनी कधीही शत्रूच्या मशिदी पाडल्या नाहीत. उलट महाराजांनी या मशिदींचे रक्षणच केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफचाही मान राखला. परदेशातून आलेल्या ख्रिश्चन लोकांची चर्चसारखी प्रार्थना मंदिरेही भारतात होती, त्यांचाही मान महाराजांनी राखला. मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की महाराज हे कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नव्हते, तर ते वाईट प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध होते. शिवराय नेहमी हुशार विद्वान लोकांचा आदर करत, त्यांचा योग्य तो मान सन्मान करत. परमानंद, महान पंडित गागा भट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी स्वराज्यातील विद्वानांचा त्यांनी योग्य सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांसारख्या साधू संतांचा, मौलवींचा, फकीरांचाही त्यांनी बहुमान केला. सज्जनांना राखावे दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता, तो त्यांनी आयुष्यभर पाळला.